आणि भाई जगताप यांच्यामधला वाद आता दिल्लीत पोचलेला आहे आता सोनिया गांधींना पत्र लिहिलंय त्यामुळे सोनिया गांधी यावर ऍक्शन घेतात का त्या दोघांशी संवाद साधतात का हे बघणं महत्वाचं आहे आत्ता आपण पुढच्या बातमीकडे वळूया बातमी आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातली हायकोर्टानं दिलेल्या आदेशाप्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीची आज पाच वाजता बैठक आहे यानंतर ही समिती आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परबांनी दिली तसंच हा प्रश्न चर्चेतूनच सुटू शकतो मी कुणाशीही चर्चा करण्याकरता कायम तयार आहे चर्चा करायला येतात आणि जातात पण परत कुणीच येत नाही असं अनिल परब म्हणाले तसंच विलिनीकरण मागणीवर तूडताच पर्याय नसल्याचं परब म्हणाले गेले कित्येक दिवस हा संप चालू आहे मी दररोज संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेच सांगतो आहे की आपला जो प्रश्न आहे हा चर्चेच्या माध्यमातून मांडला पाहिजे विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा हायकोर्टाने दिलेल्या समिती नेमलेल्या समितीच्या समोर आहे त्या व्यतिरिक्त आपले जे काही मुद्दे असतील याच्यासाठी चर्चेची द्वार खुली आहेत मी सतत आवाहन करतो आहे परंतु एकाच मुद्द्यावरती कर्मचारी अडून बसले आहेत जो मुद्दा समितीच्या समोर आहे आज संध्याकाळी पाच वाजता बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि ही बैठक असणार आहे त्या समितीची जी समिती गठित करण्यात आलेली आहे कोर्टाने केलेल्या सूचनांच्या माध्यमातून परिवहन मंत्री त्या समिती च्या बैठकीमध्ये उपस्थित असतील त्या समितीचे सदस्य असतील आणि एका बाजूला हे सगळे आंदोलन करते असतील आणि आंदोलनकर्त्यांना आपली भूमिका समिती समोर मांडायची आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण सविस्तर बोलूया प्रशांत आज पाच वाजता ही बैठक आहे पण तिढा अजून सुद्धा हाच बघायला मिळतोय की परिवहन मंत्री म्हणतात की विलनीकरण आत्ताच्या आत्ता लगेच शक्य नाही आणि दुसरीकडे हे सगळे जे कर्मचारी आहेत ते मात्र विलिनीकरणावर ठाम आहेत ते असं म्हणत आहेत की तीन चार महिन्यात पुढच्या विलिनीकरण झालं तरी चालेल पण आता आम्हाला हे लिखित स्वरूपात पाहिजे की विलिनीकरण एस टीच सरकारमध्ये होईल काय सांगाल या सगळ्याविषयी सो स्वर्ण मुळात मुद्दा असा आहे की ज्यावेळेस एस टी महामंडळाचे कर्मचारी म्हणून चालत किंवा इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सेवा जॉईन केली त्यावेळेस जी कागदपत्र साईन केली होती ती एस टी महामंडळाची होती त्यामुळे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरणाची मागणी किंवा पुढे शासकीय सेवेत सामावून अशा प्रकारचा सा कोणता क्लॉज नाही